नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत. त्यासोबतच बाळंतपणात आणि गरोदरपणात आईची कशी काळजी घ्यावी याबद्दलही व्हिडिओ पाहिलेले आहेत. आपलं बाळ सुदृढ, निरोगी, खूप गुटगुटीत, छान वजनाचं असावं असं प्रत्येक आईला वाटत असतं. आणि त्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे गरोदरपणातील आहारामध्ये काय खावं आणि काय खाऊ नये हे आहे. त्याबद्दलच आज आपण माहिती पाहूया. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा, म्हणजे कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडून राहणार नाही. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. आमच्याकडे गुड न्यूज आहे बरं का, असं सांगितल्या सुरू होतात ते अनेक सल्ले. हे करू नको, ते खाऊ नको, असं वागू नको, तसं बसू नको, तसं झोपू नको, यातलं काय ऐकावं आणि काय नको या विचारांनी नवीन बातमी दिलेली स्त्री मात्र गोंधळून जाते. आयुर्वेदानुसार गर्भिणीचा आहार कसा घ्यावा ते आता आपण पाहूया. तुमच्या कामाच्या वेळा, आराम, व्यायाम या गोष्टीतून कसा वेळ मिळेल त्यानुसार आहारात हे पदार्थ आवर्जून घ्या. तुमच्या सोयीनुसार आत्ता आपण जी यादी पाहणार आहोत ते पदार्थ कधी घ्यावे याचा डायट चार्ट तुम्ही स्वतः बनवू शकता. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. गर्भिणीचा आहार सगळ्याच वेळांनी युक्त आणि परिपूर्ण असणं आवश्यक आहे. त्यात गोड, आंबट, कडू, तिखट, तुरट, कमी प्रमाणातील मीठ अशा सगळ्याच वेळी थोड्या बहुत प्रमाणात असायला हव्यात. तसेच जेवणात पोळी, भाजी, वरण भात, चटणी, कोशिंबीर, सलाड, अधूनमधून सूप, उसळी, पालेभाज्या, कढी, खीर, सार असा परिपूर्ण आहार असणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळा पहिल्या 3 महिन्यात मळमळ, उलटा होणं, भूक कमी असणं, नॉझिया म्हणजे उग्र वास येणं हे असतं. तेव्हा जे खावंसं वाटत असेल ते थोड्या प्रमाणात घ्यावं. उलट्या, मळमळ खूप जास्त असल्यास घाबरून जाऊ नये. 3 महिन्यानंतर ही लक्षणं आपोआप कमी होतात. तसेच त्रास जास्त वाटल्यास काही डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण काही औषधंही घेऊ शकतो. त्यामुळेही या त्रासातून आराम मिळायला मदत होते आणि तुम्ही आहार थोड्या थोड्या प्रमाणात घेणं चालू करू शकता. गरोदरपणात दूध, लोणी, तूप, ताक आहारात असावं. त्याचे बाळाचं पोषण खूप चांगलं होतं आणि शरीरातही स्निग्धता राहायला मदत होते. तसेच वात कमी होतो. जेवण वेळेवर घेतलं पाहिजे, त्याने पचन चांगलं राहतं. भूक मारू नये. भुकेच्या वेळी काही कारणाने जेवण घेणं जमत नसेल तर चाळीच्या लाह्या, राजगिऱ्याचा लाडू, मखाणा असे पदार्थ नेहमी सोबत ठेवा, ज्याने तात्पुरती भूक शमेल आणि पोषणही मिळेल. गर्भिणीने रोज 12 ते 15 भिजवलेल्या काळ्या मनुका घ्याव्या. त्याने स्त्रियांमध्ये असणारी कॉन्स्टिपेशनची तक्रार दूर होते. तसेच शरीरामध्ये रक्तवाढ होण्यासाठीही उपयोग होतो. HP मेंटेन राहण्यासाठी मणुकांसह डाळी, अंजीर, गाजर, बीट, नाचणीचं सत्व, नाचणी, खीर, भाकरी अशा गोष्टी आहारात असाव्या. भिजवलेले 4 ते 5 बदाम, 2 खजूर आणि 1/2 चमचा तूप देखील तुम्ही घेऊ शकता. दिवसभरात 1 वेळा गोड, रसाळ आणि नैसर्गिकरित्या पिकवलेलं फळ किंवा नारळ पाणी घ्या. सफरचंद, अंजीर, रामफळ, टरबूज, द्राक्ष, संत्री, केळी, मोसंबी, आवळा, डाळिंब अशी फळे आपण घेऊ शकता. पपई, सीताफळ, पेरू किंवा इतर परदेशी फळं मात्र खाणं टाळा. सकाळी नियमित नाश्ता करा. नाश्त्यामध्ये ड्रायफ्रूट, पंचामृत, दूध आणि पारंपरिक पौष्टिक घरी बनवलेले ताजे पदार्थ घेऊ शकतो. आहार पोट भरेल पण जड होणार नाही असा घ्या. नाश्त्यानंतर मधल्या भूकेसाठी एखादं फळ किंवा नारळ पाणी आपण घेऊ शकतो. प्रत्येक 2 ते 3 तासाच्या फरकामध्ये भूक असेल तशी पौष्टिक पदार्थ घ्या. 3 वेळा पूर्ण जेवण आणि 1 ते 2 वेळा स्नॅक्स घ्या. सगळे पदार्थ हे पौष्टिक आणि घरी बनवलेले असावेत. दुपारचे जेवण ताजे, सकस, कमी तिखट, कमी तेलकट, कमी मसालेदार असावं. दुपारच्या जेवणात नियमित चिमूटभर जिरं टाकलेलं ताक प्या. काकडी, गाजर, बीट, भिजवलेले शेंगदाणे, कोशिंबीर, चटणी असे पदार्थ आहारात आवर्जून घ्या. शिजवलेलं डाळ किंवा वरण किंवा मोडालेले कडधान्याची उसळ, चवीपुरता भात खाऊ शकता. दिवसभरात नियमित पाणी घ्या, म्हणजे पचनाच्या तक्रारी होणार नाहीत आणि डिहायड्रेशनही होणार नाही. अशा वेळी तुम्ही सुवर्णजल देखील घेऊ शकता. याचा गर्भिणीसाठी आणि गर्भासाठी खूप जास्त फायदा दिसून येतो. रात्रीचं जेवण शक्यतो 7 ते 8 अगोदर घ्या. रात्रीचा आहार ताजा, पचनास हलका असावा. रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही भाजी भाकरी, मुगडाळीची खिचडी, पालेभाजी, डाळ भात घेऊ शकता. जेवणासोबत तुम्ही चवदिलीसाठी खीर, सलाड, डाळ घेऊ शकता. गर्भिणीचा आहार हा पाचक, सुपाचा, पचनास हलका असावा. आहारात तेल, तिखट, मीठ, साखर, मसाले खूप कमी प्रमाणात असावेत. पदार्थांना चव येण्यासाठी तुम्ही गूळ, तूप, खजूर, ड्रायफ्रूट्स वापरू शकता. गरोदर स्त्रीच्या आहारात नियमित पालेभाज्या, फळभाज्या घ्या. पालक, मेथी, शेपू, राजगिरा, चंदन, पुदिना, कोथिंबीर अशा पालेभाज्या घेऊ शकता. भेंडी, दुधी भोपळा, शेवगा, बटाटा, दोडका
अशा फळभाज्याही खाऊ शकता, परंतु गॅस वाढवणाऱ्या पचनात जड भाज्या खाणं मात्र टाळा. ज्वारी, गहू, नाचणी, तांदूळ ही धान्य, मूग, मटकी, उलगा, अलसुंदा अशी मोडलेली कडधान्ये शिजवून घ्या. बाजरी, छोले, राजमा अशी धान्य मात्र आहारात घेणं टाळा. नियमितपणे आहारात गूळ, मध, नारळ घ्या. पपई, अननस, तोंडली, गवार, शेवगा, शिळे अन्न, उष्टे अन्न, शिकरण, फ्रूट सलाड, मिल्क शेक, आंबवलेले पदार्थ, पास्ता यासारखे विरुद्ध अन्न पदार्थ घेणं टाळा. चायनीज फूड पूर्णपणे वर्ज करा. त्यात असणारे एमएसजी आरोग्याला धोकादायक असेस. तसेच प्रोसेस्ड जंक फूड, फ्रोझन फूड, मद्यपान आहारातून पूर्णपणे टाळा. टीव्ही किंवा मोबाईल बघत जेवू नका. आपण जे काही पाहत असतो तशाच भावना आहारामध्ये निर्माण होतात. जेवताना संपूर्ण लक्ष जेवणाकडे द्या आणि शांतपणे जेवा. जेवताना प्रसन्न वातावरणासोबत चिडचिड त्रागा करत जेवू नका. जेवताना कोणत्याही प्रकारची घाई गडबडी करू नका. लागलेले सर्व डोहाळे पुरवावेत. काही वर्ज्य असणाऱ्या पदार्थांचे डोहाळे लागल्यास ते कमी प्रमाणात अगदी चवीपुरतं खाऊ शकता, तरच ते हितकारक होतं. वर सांगितल्याप्रमाणे परंतु आपल्या प्रकृतीस काय योग्य काय अयोग्य आहे याचा विचार करून आहार घ्या. तसेच प्रत्येक महिन्यानुसार, प्रकृतीनुसार, मेडिकल कंडिशननुसार आहारात काही बदल करणं गरजेचं आहे. त्यानुसार डॉक्टरांचा सल्ला घ्या. आपल्या संपूर्ण दिवसाच्या आहाराचं वेळापत्रक ठरवून ते फॉलो करण्याचा प्रयत्न करा. परंतु प्रत्येक इंटेकच्या वेळेस आपल्याला भूक आहे ना, खायची इच्छा आहे का याचा विचार करून मगच जेवण घ्या किंवा स्नॅक्स घ्या. अन्यथा पौष्टिक पदार्थांचा भडीमार करू नका. त्यामुळे अपचन, अतिप्रमाणातील वजन वाढ किंवा इतर काही त्रासही गर्भिणीला होऊ शकतात. गरोदर स्त्रीने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चालणं, हलके व्यायाम करणं, प्राणायाम करणं फायदेशीर ठरतं. प्रसूती सुलभ होण्यासाठी गरोदरपणात अतिरिक्त वजन वाढू नये म्हणून गरोदरपणाचा त्रास कमी होण्यासाठी, तुमचा स्टॅमिना वाढण्यासाठी व्यायाम खूप लाभदायक ठरतो. परंतु व्यायाम करतानाही तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. संशोधनातून सिद्ध झालं आहे की नियमित प्राणायाम हे गरोदरपणात होणारे मूड स्विंग, भावनिक अशक्तपणा, हार्मोनल बदल यासाठी खूप फायदेशीर ठरते. तसेच गर्भाच्या वाढीवरही याचा खूप चांगला परिणाम दिसून येतो. प्राणायामामुळे आणि व्यायामामुळे तुम्ही तुमचं गर्भारपण अधिक सुखकर करू शकता. आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल. असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहण्यासाठी सुजान संगोपन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांसोबत या चॅनलवरील उपयुक्त माहितीचे व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका. परत भेटूया अशाच उपयुक्त माहितीसह. थँक्यू.